आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल महसूल भवनत तक्रार निवारण दिनानिमित्त कार्यशाळा 75 अर्ज निर्गत शिरोळ जयसिंगपूर उपविभागीय कार्यालय कडील अर्जाची निर्गती शिरोळ महसूल भवन ते आयोजित तक्रार निवारण दिन कार्यशाळेत शिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्याकडील पंच्याहत्तर प्रलंबित तक्रार अर्जाचे निर्गतीकरण करण्यात आलं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जयसिंगपूर यांच्या वतीनं महसूल भवन शिरोळ या ठिकाणी तक्रार निवारण दिन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाणे व जयसिंगपूर पोलीस ठाण्यास चौकशीवर प्रलंबित असलेल्या तक्रारी अर्जातील सात चौकशी अधिकारी व पंधरा तपासी अंमलदार ही यांच्याकडील प्रलंबित तक्रारी अर्जासह सदर कार्यशाळेत उपस्थित होते तसेच दोन्ही पोलीस ठाण्याकडील प्रलंबित तक्रारी अर्जातील अर्जदार आणि गैर अर्जदार अशा एकशे तीस लोकांनी सदर कार्यशाळेस हजर राहून आपल्या तक्रारी अर्जाबाबत म्हणणे सादर केले कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख गडिंग्लस कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांनी समक्ष अर्जदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विचारपूस करून शिरोळ पोलीस ठाण्याकडील चव्वेचाळीस अर्ज जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील अठ्ठावीस अर्ज आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील तीन अर्ज असे एकूण 75 अर्ज निर्गत करण्यात आले या कार्यशाळेस उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे यांच्यासह पोलीस निरीक्षक कटकढोंड सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक रुग्गे पोलीस उपनिरीक्षक नलवडे पोलीस उपनिरीक्षक दिडबाग तसेच दोन्ही पोलीस ठाण्याकडील पंधरा अर्ज तपासी अंमलदार हजर होते महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप पिंगळे